महाराज आणि त्यामुळे मी सांगतोय आणि त्यामुळे ट्री अथॉरिटीचे एक्सपर्ट्स ट्री अथॉरिटीचे जे एक्सपर्ट्स असतात ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या ट्री अथॉरिटीमध्ये असतात. त्या ट्री अथॉरिटीचा चेअरमन हा मुंबईचा म्युनिसिपल कमिशनर असतो आणि ट्री अथॉरिटीमध्ये एखादा प्रस्ताव पारित झाला की तो फायनल नसतो, तो मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये तो प्रस्ताव येतो ज्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर मुंबईचे महापौर असतात आणि त्या जनरल बॉडीमध्ये मुंबईकर जनतेने निवडून दिलेले 227 नगरसेवक त्या जनरल बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अमित साटम साहेब हे बोलतायत. फक्त ते जे बोलतायत त्याच्यामध्ये ती एक अपुरी माहिती आहे की ट्री अथॉरिटीचे प्रस्ताव हे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये येत नाही. आपण 1828 चा कायदा चेक करा आणि कायद्यामध्ये असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, परंतु महानगरपालिकेच्या सभेवर येत नाही. वृक्ष प्राधिकरण स्वायत्तता आहे, आयुक्त त्याचे अध्यक्ष आणि आयुक्तच ते मंजूर करतात नामंजूर करतात आणि त्याची परवानगी देतात, म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलो. चला मी आता त्याचं स्पष्टीकरण देतो आणि विथ प्रूफ स्पष्टीकरण देतो. आणि आता हे मी बोलणार नव्हतो पण आता बोलतो. आणि ट्री अथॉरिटीमध्ये पारित झालेला प्रत्येक प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये येतो. प्रभू साहेब, आपण विसरला असाल की 2013 मनीषाताई चौधरी इथे बसलेले आहेत. गोरेगाव परिसरामधील एका विकासकाची सुमारे 500 झाडं तोडण्याचा प्रस्ताव हा ट्री अथॉरिटीमध्ये आला होता. त्यावेळेला मी आणि मनीषाताई चौधरींनी त्या प्रस्तावाला विरोध केला होता. आम्ही त्या बैठकीतनं वॉकआउट केला होता, विरोध नोंदवला होता. तरीही तो प्रस्ताव त्यावेळेला जे आयुक्त होते त्यांनी तो पारित केला. तो जे आयुक्त मागच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार होते, ठीक आहे, असू द्या. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर ट्री अथॉरिटीमध्ये पारित झाल्यानंतर तो प्रस्ताव मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये आला. त्यावेळेला प्रिसाइडिंग ऑफिसर आणि महापौर आपणच होतात. प्रभू साहेब, आपण महापौर होतात. प्रोसिडिंग काढा, विथ एव्हिडन्स सांगतो. खोटं बोलत असेल तर माफी मागीन, चुकीचं असेल तरी माफी मागीन. आणि त्यावेळेला आपण महापौर असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये तो प्रस्ताव आला. भारतीय जनता पार्टीच्या 32 नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला विरोध केला. आम्हाला त्यावेळेला बोलायला दिलं नाही. त्यावेळेला महापौर प्रभू साहेबच होते. त्यानंतर आम्ही 32 नगरसेवकांनी त्या ठिकाणी वॉकआउट केला, अध्यक्ष महाराज, आणि त्या ठिकाणी बाहेर येऊन त्या महानगरपालिकेच्या बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या 500 अधिक एका विकासकासाठी झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला आम्ही त्यावेळेला विरोध केला. विरोध करूनही तो पारित झाला. आणि त्याच्या पुढे सांगू, ऐका ना, त्याच्या पुढे सांगतो. त्याच्यावरती विरोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला मोठ्या मोठ्या बातम्या आल्या. मग मला फोन आला, शेलार साहेब, मला सकाळी फोन आला 9 की मला म्हणाले, मला एक फोन आला एका मोठ्या व्यक्तीचा आणि मला फोनवर सांगितलं, अरे अमित, काय झालं तुला, काय प्रॉब्लेम आहे, कशाला विरोध करतोस? मी सांगतो ना सुनीलला, तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा, असं म्हणाले मला. आता मी या सभागृहाचे ते सदस्य नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. अजूनपर्यंत मी अजून अहो मला काय करायचं हे मी ठरवीन ना. मी काय केलं पाहिजे ते मी ठरवीन, तुम्ही ठरवू नका. मला काय ठरवलं पाहिजे ते, मला काय बोलायचं ते मी ठरवीन ना. मी त्यांच्याशीच बोलतोय, मी त्यांच्याशीच बोलतोय. त्यामुळे जर पर्यावरणाचा एवढा पुळका होता तर त्यावेळेला त्या गोरेगावच्या 500 झाडं तोडण्याकरता त्या काका त्यावेळेला प्रस्ताव पारित झाला. त्यामुळे बसून बोलू नका आणि आपसा तसं बसून बोलू नका, बोला तुम्ही. आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचे दबाव त्यावेळेला त्या ट्री अथॉरिटीच्या त्या प्रस्तावाला विरोध करू नका म्हणून आले होते, परंतु वी स्टूड अवर ग्राउंड. आम्ही त्यावेळेला त्याचा विरोध केला, त्याच्या विरोधात उभा राहिलो.